नमस्कार मंडळी, या व्हिडिओचं टायटल बघून तुम्ही नक्की विचार करत असाल, मोदक आणि मी म्हणजे काय, काय म्हणायचंय का हिला। तर त्याची गंमत अशी आहे की काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मी एक पोस्ट वाचली फसलेल्या पदार्थांविषयी, आणि खूप छान गमतीशीर पद्धतीने लिहिली होती। आणि मग मला वाटलं की मला पण हे सांगायला पाहिजे। मी तुम्हाला जे एवढ्या सगळ्या रेसिपीज दाखवते त्याच्यामध्ये हा हे असं करा, इतकं घाला, इतक्या वेळ ठेवा, इतका टेम्परेचर, असं सगळं सांगते की पदार्थ चांगला व्हावा। पण हे सगळं करताना माझे फसलेले पदार्थ पण भरपूर आहेत बरं का, आणि ते पण त्याची पण मजा असते, म्हणजे आपण कसे त्यातनं पुढे पुढे चांगला पदार्थ करायला लागतो। म्हणून मी आज मोदकांबद्दल सांगणार आहे। आणि मी पहिल्यांदाच सांगते की माझे मोदक काही एकदम वाव होत नाहीत, पण चांगले होतात आणि चविष्ट होतात। म्हणजे अजिबात न करण्यापासून ऍक्सेप्टेबल लेवल पर्यंत मी कशी आले ह्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे। पहिली गोष्ट माझी अशी झाली की मला उकड करणं ह्याच गोष्टीबद्दल हे वाटत होतं की आपल्याला जमणारच नाही, फारच उच्च गोष्ट आहे, आपल्याला नाही जमत। मग मी हळूहळू एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली। त्यातला पहिला महत्वाचा पॉइंट म्हणजे पाणी आणि पिठीचं प्रमाण। तर मी काय केलं, एकदा माझं पीठ पाण्याचं प्रमाण खूप कमी झालं, कोरडी कोरडी उकड कितीही केलं तरी ती घट्ट सुमव असं छान होईच ना उकड। नंतर एकदा थोडस जास्ती झालं पाणी आणि इतकी चिकट झाली की त्याचं काहीच करणं शक्य नव्हतं। मग हे सगळे एक्सपेरिमेंट करून आता मला समजलंय की जितकी तुमची पिठी असेल त्याला एक चमचा कमी पाणी। आता मी इथे दाखवलंय त्याच्याप्रमाणे, दोन वाटी पिठीला दुसरी वाटी पाण्याची घालताना बघा थोडस कमी पाणी घातलंय मी, ते बरोबर प्रमाणे। हे झालं पाण्याचं। त्याच्यात नंतर घालायचं असतं तेल आणि मीठ। तेल घातलं एक चमचा आणि मीठ, पिठाच्या अंदाजाने मीठ घातलं, तांदळाची पिठी जितक्या तितकं त्याच्याप्रमाणे एक दीड चमचा जे काय ते मीठ घातलं। खारट मोदक। मग माझ्या लक्षात आलं की मोदकाच्या उकडीसाठी फक्त अगदी चवीला म्हणतात ना बॅलन्स करायला एक चिमूटभर मीठ घालायचं। आणि भाकरीसाठी आपण जेव्हा उकड करतो पद्धत तीच, पण तेव्हा चवीप्रमाणे पिठाच्या अंदाजाने मीठ घालायचं। आता उकड कशी करायची, पाणी चांगलं उकळलं पाहिजे, तेल मीठ घातलेलं आहे, उकळी आली की त्याच्यात पीठ घालायचं, लगेच ढवळायचं, ते पाणी ऍब्सॉर्ब करून घेतं, गॅस बारीक करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची। त्याच्यानंतर ते 2 मिनिटं राहून द्यायचं आणि मग एका मोठ्या परातीत किंवा ताटात काढून घ्यायची। आता ह्याच्यानंतर ती गरम गरम असतानाच मळणं महत्वाचं आहे। आता पूर्वीच्या बायका करायच्या, मला काही जमत नाही म्हटलं एवढं गरम कसं आपण मळणार। मग मला एक कुठून तरी टिप मिळाली की पोटॅटो मॅशर आपण वापरतो ना, त्याने मॅश करायचं, म्हणजे त्या पहिल्या गुठळ्या सगळ्या मोडतात गरम गरम असताना, आणि गरम असताना त्या मोडणं सोपं असतं। त्याने एक दोन मिनिटं मॅश करून घेतल्या की छान होतात, तोपर्यंत त्याचं टेम्परेचर इतकं कमी होतं की आपण हाताने मळू शकू। आता ह्याच्यानंतर त्या पॉइंटला बघितलं तर उकड बऱ्यापैकी कोरडी दिसत असते, त्याच्याकरता आपल्याला हळूहळू पाणी घालत जायचं, त्यामुळे आपण पाणी ओतायचं नाहीये त्याच्यामध्ये। बाजूला वाटी घ्यायची पाण्याची, हात त्याच्यात घालून हाताला येईल तेवढंच पाणी घेऊन हळूहळू उकड मळायची। बरीचशी उकड असेल तर थोडे 2-3 भाग करून घ्या आणि ती एका वेळी थोडं थोडं मळत छान मळून घ्या। छान मळली म्हणजे कशी, पुष्कळ वेळ मळा, पुष्कळ वेळ मळा असं सगळीकडे सांगितलं होतं, पण नक्की किती वेळ? तर त्याची ट्रिक अशी आहे की तुम्हाला ते घट्ट अशी छान व्हायला लागेल, एकत्र गोळा यायला लागेल, तुकतुकीत होईल चांगला। आणि मग छोटा जर तुम्ही गोळा काढून असा दाबलात ना, तर दाबल्यानंतर कडा अशी फुटली नाही पाहिजे, ती एकसंध अशी राहिली मऊ छान, म्हणजे तुमची उकड छान मळली गेली आणि आता तुम्ही मोदक करू शकता। आता ही उकड पुढे कोरडी होऊन द्यायची नाही, कारण तांदळाचं पीठ खूप पाणी पितं आणि मग एकदम कोरडं पडतं। म्हणून तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली मोदक करायला घ्याल त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो, त्यावेळी जी बाकीची उकड आहे जी तुम्ही वापरत नाही आहात ती झाकून कशा कधीतरी ठेवा, म्हणजे ती कोरडी होणार नाही, कारण त्यावेळी शक्यतो पंखा लावू नका।
आता या भागात मी तुम्हाला उकड कशी करायची हे सांगितलंय. माझा मोदक होण्यापर्यंतचा प्रवास एक टप्पा झाला. आता त्यातली चोय किंवा सारण कसं करायचं आणि प्रत्यक्ष मोदक कसे करायचे हे पुढच्या भागात सांगणार आहे. ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की पाहत राहा माझा चॅनल. नमस्कार.